छान वाढवूया मुलं दर सहा महिन्याला एक इंच वाढतात उंचीनी आणि एक किलो वजनानी याची खात्री करा मुलं छान वाढतील यासाठी त्यांचा वाढदिवस करा दर सहा महिन्यांनी आणि त्या दिवशी त्यांचं उंची वजन मोजा या सहा महिन्यात जर तो एक इंच उंची आणि एक इंच वजन एक किलो वजन वाढलं असेल तर आपला मुलगा चांगला वाढला आणि नसेल तर तो, तो काहीतरी त्याला अन्न कमी पडते किंवा काहीतरी आजार आहे तर डॉक्टरला भेटा आणि हे याचा आलेख काढतात चित्र ग्राफ काढतात कसा काढतात तर असा कागद असतो याच्यावरती हा उंचीचा आलेख आहे हा वजनाचा आलेख आहे आणि हा मेंदू वाढला की डोकं पण वाढते आणि तो हा पहिल्या तीन वर्ष वाढतो तर मुलांच्या मेंदूच्या वाढीचा पण आलेख करतात जसं या मुलाचा बघा याची ही उंची वाढलेली आहे इथे आहे हे वजन आहे आणि हा पण आहे पण असा हा बरोबर जर वाढत राहिला तरच मुलं मोठेपणे सहा फूट होणार आमचे अनुवंशिक गुण सहा साडेसहा फूट होण्याचे आहेत पण आमचं वाढीकडे लक्ष नाही म्हणून आमचे मुलं लहान झाले आणि आजारपणात वाढ थांबते म्हणून मुलं वाढत नाही म्हणून मुलांचा ना वाढदिवस करा त्या दिवशी वाढ मोजा उंची आणि वजनाची आणि पहिले तीन वर्ष मेंदूची वाढ आणि याचा आलेख काढा म्हणून सगळ्यांना विनंती आहे की मुलाचा वाढदिवस करा दर सहा महिन्यांनी करा त्या दिवशी वाढ मोजा आणि त्याचा आलेख बघा तरच ही मुलं चांगली वाढतील आणि सहा फूट होतील मोठ्या झालेल्या मुला मुलींना उंची वाढवून द्या म्हणून डॉक्टरकडे आणतात तेव्हा अठरा वर्ष उशीर झाला असतो हे जन्मापासून करा आणि हे सगळ्या भारताला शिकवा आणि वाढदिवसाच्या दिवशी जो पहिल्या वर्षी दर महिन्याला करा वाढदिवस पहिल्या वर्षी दर महिन्याला करा दुसऱ्या तिसऱ्या वर्षी तीन तीन महिन्यांनी करा तीन वर्षानंतर दर सहा महिन्यांनी करा आपल्याला जन्मतारीख माहिती असते तर सहा महिन्याचा वाढदिवस करायचा आणि त्या दिवशी मुलांच्या डॉक्टरकडे जाऊन त्याची उंची मोजायची वजन मोजायची कुठे पण मोजा आपल्याला हे कळलं पाहिजे की दोन वर्षापासून तर आठ वर्षापर्यंत मुलं म्हणजे प्राथमिक शाळेतली मुलं दरवर्षी दर, दर सहा महिन्याला एक किलो वजन आणि एक इंच उंची वाढली पाहिजे वाढलीच पाहिजे आठ वर्षानंतर मात्र आठ ते सोळा मुलं झपाट्याने वाढतात म्हणजे ते वर्षाला पाच सहा किलो वाढले पाहिजेत आणि चार सहा इंच वाढले पाहिजे आठ ते सोळा वर्ष मुलं वर्षाला चार सहा किलो वाढले पाहिजे आणि चार इंच वाढले पाहिजेत आणि त्यांचं पोट नाही आलं पाहिजे पोट आलं म्हणजे ते जास्त खाऊन राहिले आणि त्यांना रक्तदाब मधुमेह होणार तर मुलाचं पोट पण झालं पाहिजे तीन वर्षाला मुलाचं पोट पन्नास सेंटीमीटर असेल तर तो, तो मुलगा जाड आहे त्याला रक्तदाब मधुमेह आणि आयुष्य कमी होण्याची भीती आहे यानंतर तीनचा पाडा करा तीन वर्षाला पन्नास सेंटीमीटर म्हणजे मुलगा मुलगी मुलगीपण चार वर्षाला तीननी वाढवा त्रेपन्न सेंटीमीटर म्हणजे मुलगा मुलगी जाड पाच वर्षाला छप्पन असं तेरा वर्षाला ऐंशी आणि ऐंशी सेंटीमीटर पोट म्हणजे कोणत्याही वयाला जाड म्हणून आजपासून महाराष्ट्रातल्या सर्व मुलांचे पोट मोजलेच गेले पाहिजे आणि तीन वर्षाला ते पन्नासशे कमी पाहिजे आणि तेरा वर्षाच्या वर कोणालाही ते ऐंशी सेंटीमीटर म्हणजे बत्तीस इंचाच्या वर नको ज्याला ज्याला कोणाला बत्तीस इंचाच्या वर चड्डी लागते त्यांनी प्रत्येक पाऊण घास भाजी कोशिंबीर खावी अन्न कमी करावं तर आपोआप वजनं कमी होतील आणि आयुष्य वाढेल हे सगळ्यांना सांगा डॉक्टरवर विश्वास करा हे नवीन ज्ञान आहे हे प्रत्येक मराठी घरी गेलं तर महाराष्ट्रात छान होईल आणि आपली मुलं जगावर राज्य करतील मी डॉक्टर हेमंत जोशी मुलांचा डॉक्टर विरार जय हिंद